ग्रामीण भागातील शाळेंची काय परिस्थिती आहे या परिस्थितीचं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मी औचित्याचा मुद्दा आज उपस्थित केला होता. मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील, या जिल्ह्यांमध्ये निजामकालीन शाळा म्हणजे निजाम सरकारनं बांधलेल्या शाळा आजसुद्धा अस्तित्वात आहेत. 1932, 1932, 1945 साली या शाळेंचं बांधकाम झालेलं आहे. आज स्थितीला या शाळा जीर्ण अवस्थेत आहेत. मी ज्यावेळेस याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी आमच्या इथल्या जिल्हा परिषदच्या इंजिनियरला पाठवण्यात आलं तर त्यांचा अहवाल आज माझ्याकडे प्राप्त झालेला, अतिशय धक्कादायक असा अहवाल हा माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. त्यापैकी जवळपास 30 ते 40 शाळा ह्या धोकादायक इमारती म्हणून त्यांनी घोषित केलेल्या आहेत. अशा वेळेस ग्रामीण भागामध्ये जर विद्यार्थ्यांना बसायला जागा नसेल आणि या शाळा जर धोकादायक इमारती म्हणून शासनानं घोषित केल्या असतील तर याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं किंवा काही जीवितहानी झाली, आज त्या इमारतीमध्ये कमीत कमी 500 मुलं आज शिकत आहेत. अशा वेळेस येणाऱ्या पावसाळ्याच्या दरम्यान काही जीवितहानी झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असणार आहे, यासाठी मी आज इथं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आज तुम्ही पाहता आपण कॅशलेस इंडिया किंवा डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत आहोत. अशा वेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर बसायला जागा नसेल तर या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये, या जागतिकरणाच्या जगामध्ये हे विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांबरोबर कशा प्रकारचं कॉम्पिटिशन करू शकतील किंवा स्पर्धा करू शकतील. म्हणून माझी या सभागृहाला आज मी विनंती केलेली आहे की विशेष निधीची तरतूद करून ज्या काही शाळा असतील, मराठवाड्यातल्याच नाही, माझ्या जिल्ह्यातल्याच नाही तर विदर्भातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या अशा जिल्हा परिषदच्या शाळेचं ऑडिट झालं पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि त्याला विशेष अशा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. माझी दुसरी मागणी शासनाकडे अशी होती की ज्या काही या धोकादायक इमारती असतील तुरंत ह्याच्यातले मुलं तातडीनं दुसऱ्या इमारतीत हालून या इमारती धोकादायक म्हणून घोषित करून याचं नव्यानं बांधकाम करण्यात यावं, अशा प्रकारची माझी दुसरी मागणी मी शासनाकडे आज या औचित्याच्या मुद्द्याद्वारे ठेवलेली आहे.